जांबुनी समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे नुकतेच निधन झाले। त्यांच्या निधनाने सर्व समाजामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। करण म्हेत्रे हे अनिष्ट रूढी परंपरेला त्यांनी आवाज उठवला, त्यामुळे समाजाला खूप मोठे प्रबोधन झाले। अत्यंत गरीब लोकांना आर्थिक मदत देत होते, तसे समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य ही ते देत होते। त्यांनी समाजातील अनेक प्रश्न सोडविले, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढलेला होता। त्यांच्या अंत्ययात्रेला गर्दी दिसून आली। कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे नियम न पाळल्या कारणाने, कायदा सुव्यवस्थेचा भंग केल्या प्रकरणाने लष्कर भागातील नागरिकांवर पोलीस कारवाई केली जात आहे। सदर कारवाईला स्थगिती मिळावी याकरिता जांबुनी समाजाचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना निवेदन दिले। वास्तविक पाहता कोरोनाचा कालखंड होता, त्यामुळे अशा वेळेस अंत्ययात्रेला जास्त गर्दी राहणं हे योग्य नव्हतं। त्या गर्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भाग होता, कायद्याचा कोविडच्या माध्यमातून थोडस त्या ठिकाणी भंग देखील झालेले आहे, म्हणून पोलीस खात्यानं त्यामुळं अनेक लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आणि ज्या दिवशी अंत्ययात्रा निघाली त्यावेळेस आम्ही पोलिसांच्या माध्यमातून पोलिसांनी देखील अनेक लोकांना सांगितलं की तुम्ही गर्दी करू नका। आम्ही देखील समाजाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते लोकांना समजावून सांगितलं की कोरोनाचा कालखंड आहे, गर्दी करू नका। परंतु पोलिसांनी आम्ही सांगितल्यानंतर देखील करण म्हेत्रे यांच्यावर जे प्रेम करणारे नागरिक तमाम वयोवृद्ध युवक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले। संपूर्ण सोलापूर शहरामध्ये लष्कर, मोदी फॉरेस्ट, इराण वस्ती, पाचापेठ अशा अनेक भागामध्ये आज अत्यंत भीतीचं वातावरण आहे। महिला भयभीत झालेल्या आहेत की आमच्या मुलांना पकडून घेऊन चाललेत म्हणून असं भयभीत असं वातावरण निर्मिती झालेलं आहे। त्यामुळे लोकांचं एक म्हणजे संतुलन बिघडत चाललेलं की भाई आमच्या मुलांना काय करतात काय नाही अशा पद्धतीची भीतीचं वातावरण निर्माण झालेले आहे। अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची मागणी आहे। आणि सध्या हा संपूर्ण परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील देखील केलेला आहे, त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही, म्हणजे जेणेकरून प्रशासन देखील आमच्या चांगल्या साठीच कंटेनमेंट झोन देखील डिक्लेअर केलेलं आहे आणि अँटीजेन टेस्ट देखील त्यांनी करत आहेत आणि त्याला पूर्ण आम्ही सहकार्य करत आहोत। आणि जास्तीत जास्त आम्ही महानगरपालिकेला सहकार्य करून अँटीजेन टेस्ट जे चालू आहे त्याला ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये राबवून जेणेकरून लोकांच्या आरोग्याची देखील आम्ही निश्चित काळजी घेऊ असं या ठिकाणी मी प्रशासनाला सांगतो।